फक्त मराठी टीव्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. मला मुख्यमंत्री साहेबाला भेटायचंय. साहेबांना भेटायला पास लागतो असा? अहो माझा पास गेलेला आहे, परमिशन आहे, मराठी माणूस आहे मी, शिवाय मतदार आहे. म्हणजे मतदारांना पण भेटू देत नाही. असं भेटत नाही, कार्यालयीन गेटला जावा, तोरणा गेटला. आधी हे गेट समजून घेतो, मग तोरणा गेटला दाखवा. पहिला पास गेलाय पुढं. शो बंगला आहे. किती वादावादी होती, भांडणं होती बंगल्यात येण्यासाठी. केवढा मोठा बंगला आहे आबा बाबा, आणि माणसंच माणसं आहेत चौकड. केवढी पोलीस, केवढे माणसं. एवढे पोलीस जर मुंबईभर गस्त घालत हिंडले असते तर कसाबला कावाच पिशाब करायची वेळ आली असती. पण असं घडलं नाही. ते का घडलं नाही ते आपण विचारून घेऊ मुख्यमंत्री साहेबाला. विचारू आपण कमून महाराष्ट्राचं चांगभलं होईना. चला नमस्कार. मी आबराव झगडे, वासडगावचा. कसं आहे, आमच्या गावाकडच्या मंडळींचं म्हणणं होतं एकदा सीएम साहेबाला भेटून ये, त्यांच्याशी आमच्या मनातल्या काही गोष्टी बोलून ये, काही प्रश्न विचारून ये. म्हणून थेट धडक मारली मी इथं. साहेब, केवढा मोठा बंगला आहे तुमचा. सरकार समाधान. हा म्हणजे सरकार, म्हणजे तुम्ही सरकारच ना आता. आणि तसं म्हणजे शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणजे काय कमी मावळे भेटायला येते नव्हे. साहेब, तुम्हाला लोक नशिबवान म्हणतात. मोठ्या साहेबांचाही खूप मोठा दरारा होता. थेट माणूस, कडक शिस्तीचा माणूस म्हणून ते मुख्यमंत्री होते, केंद्रात मंत्री होते, तुम्ही खासदार होते, नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मंत्री झाले, ना आता औचित मुख्यमंत्री झाले. दिल्लीत ना अशी घोषणा झाल्यावर तुम्हाला काय वाटलं नेमकं? नाही, दिल्लीतली घोषणा म्हणजे फक्त औपचारिकता होती. एकंदरीत मुंबईमध्ये जी आपल्या कल्पना आतंकवादी हल्ला झाल्यानंतर काही राजकीय निर्णय आमच्या नेतृत्वाने घेतले, त्यानंतर महाराष्ट्रातले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नवीन झाले पाहिजेत. लोकांसमोर नवीन चेहरे घेऊन जे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत त्याकरता लोकांमध्ये अधिक विश्वास निर्माण करता आला पाहिजे, आणि म्हणून काही राजकीय निर्णय त्यावेळेस घेण्यात आलेले आहे. आणि म्हणून मला ही संधी त्यावेळेस विधिमंडळातले माझे सहकारी जेवढे आमदार आहेत त्यांच्या सहकार्याने आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने ती घोषणा दिल्लीमध्ये आमच्या नेते आदरणीय सोनिया गांधी, ज्या अध्यक्ष आहेत काँग्रेस पक्षाच्या, त्यांच्या संमतीने हा निर्णय घोषित करण्यात आलेला आहे. अर्थातच आलेली जिम्मेदारी महत्त्वाची आहे. कोणाला मुख्यमंत्री पद नको असं मी म्हणणार नाही. मलाही बरं वाटलं की हा निर्णय घेतला, कारण की नॉर्मल पोझिशनमध्ये किंवा एरवी मुख्यमंत्री होणं आणि आजच्या बदललेल्या परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री होणं आणि विशेषतः आतंकवाद जो निर्माण झालेला आहे ती पार्श्वभूमी, आलेले इलेक्शन्स तोंडावर आणि कमी कालावधी, हा सगळ्या लक्षात घेऊन अधिक जिम्मेदारीचं हे पद आहे, एक काटेरी मुकुट आहे असं माझं स्वतःचं मत आहे. 26/11 जी दुर्दैवी घटना घडली त्याच्यानंतरच हा निर्णय घेतला गेला. पण तुम्ही ह्या घटनेचं गांभीर्य धरून काही सुरक्षेच्या वेगळ्या उपाययोजना केल्यात का पुन्हा अशा घटना घडू नये? असं आहे की एकंदरीत एक युद्धाची परिस्थिती निर्माण झाली होती. महाराष्ट्राने सुद्धा दक्षता ही घेतलेली होती. बरोबर. एखाद्या नॉर्मल पद्धतीने मुकाबला करणं आणि दुसरीकडे युद्धाच्या पद्धतीने त्याचा मुकाबला करणं, ह्याच्यात फार मोठा फरक होता. आणि त्या अनपेक्षितपणे एवढ्या मोठ्या हल्ल्याला समोरं जावं लागलं आणि त्यामुळे अनेक महत्त्वाचे अधिकारी त्याच्यामध्ये वीरगतीला प्राप्त झाले, अनेक निष्पाप जनता त्याच्यामध्ये मारल्या गेली. दुःख आम्हाला निश्चित आहे, परंतु हे घडू नये याकरता काही महत्त्वाची पावलं आम्ही गेल्या 4-5 महिन्यात उचललेली आहेत. पोलीस दलाचं बळकटीकरण करण्याकरता नवीन पोलीस स्टेशन संदर्भात निर्मिती करण्यासाठी काही निर्णय घेतले. आपला बिचारा खालचा कॉन्स्टेबल अजूनही लाठी हातात घेऊन फिरतो, तर ती परिस्थिती बदलून आपले जे काही पोलीस आहेत, अधिकारी आहेत, फौजदार आहेत, यांच्याकडे आधुनिक शस्त्रास्त्र असली पाहिजे. त्याकरता केंद्र शासनाकडून परवानगी घेऊन ती खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली.
नव्याने काही लोकांची भरती करून NSD सारखं जी नॅशनल सिक्युरिटी गार्ड्स ही केंद्रातली जी महत्त्वाची संस्था आहे त्याच पद्धतीने फोर्स 1 नावाची एक वेगळी त्या ठिकाणी बॅच आपण निर्माण केली जी फक्त अतिरेकी कारवायांना समोर जाण्याकरता सज्ज राहील. लोकांचा सहभाग हे व्हावं म्हणून स्टेट सिक्युरिटी काउन्सिल नावाची आपण एक वेगळी स्थापन केली की ज्या अनुषंगाने समाजातल्या विविध घटकांना समावेश करून त्यांचा त्याच्यामध्ये सहभाग त्यांच्या सूचना त्याच्या लक्षात घेऊन या सगळ्या अनेकने अनेक गोष्टी आपण मार्गी लावलेल्या आहेत आणि मला खात्री की पहिल्यापेक्षा आपण अधिक सज्ज झालेलो आहोत पण दक्षता ही घ्यावीच लागेल. वीरमरण आलेल्या शहीदांच्या कुटुंबियांसाठी काय केलं का? हेमंत करकरे असोत किंवा अन्य अधिकारी असोत आपले ओंबळे होते किंवा असे जे काही आमचे अधिकारी याच्यामध्ये मारले गेले वीरगतीला प्राप्त झाले ही संख्या मोठी आहे. त्यांचा कर्ता पुरुष गेला असताना त्यांच्या कुटुंबाला साथ मिळावी त्यांना ह्या सगळ्या अडचणीच्या परिस्थितीतून बाहेर काढता यावं आणि त्यांचं पुढचं आयुष्य स्वतःच्या पायावर त्यांना पार पाडता यावं याकरता आपण त्यांना त्यांच्या निवासस्थानाची सोय त्यांना उपलब्ध करून दिली किंवा आर्थिक चांगली मदत त्यांना उपलब्ध करून दिली त्याचबरोबर पेन्शन म्हणजे त्यांचे घरचे जे काही वयोगतीला प्राप्त झाले ते हयात असते तर त्यांच्या त्यांना जी काही पेन्शन मिळाली असती ती पेन्शनसुद्धा त्यांना मिळेल त्यांचा पगार त्यांना तेवढा मिळत राहील. शैक्षणिक सुविधा त्यांच्याकरता उपलब्ध करून दिल्या. पेट्रोलियम मंत्रालयाने केंद्र शासनाने काही ठिकाणी CNG पेट्रोल पंप त्यांना उपलब्ध करून दिले. त्या कुटुंबाला आधार मिळाला पाहिजे त्यातल्या पुढच्या पिढीला स्वतःच्या पायावर उभं करता आलं पाहिजे या हेतूने बरेचसे चांगली कामं शासनाच्या मार्फत केलेली आहेत. साहेब हे दिल्लीतले पक्षश्रेष्ठी ही काय भानगड आहे? काही भानगड वगैरे नाही आहे. दिल्ली ही राजधानी आहे देशाची. बरोबर. राजधानीमध्ये सर्व राजकीय पक्षांचे हेडक्वार्टर्स ज्याला म्हणू हे दिल्लीमध्ये आहे. आमचा पक्ष काही महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही आहे. आमचा पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे. ज्या पक्षाची व्याप्ती एवढी मोठी आहे त्या पक्षाचं नेतृत्व हेडक्वार्टर्स हे दिल्ली मसले असणं स्वाभाविक आहे आणि म्हणून दिल्लीमध्ये आमचं हाय काम. साहेब एकाच मातीत जन्माला येऊन एक चव्हाण साहेब मुख्यमंत्री होतात आणि एक चव्हाण उपासमारीनं मरतो तर हे असं कशामुळं होत असेल? म्हणजे काय एखाद्या नवीन मुख्यमंत्री व्हायचा विचार आला तर त्याला मार्गदर्शन होईल त्या निमित्ताने? असं आहे की माझ्या वडिलांनी अतिशय कष्टातून ते सगळं सामाजिक त्यांचं जीवन कार्य राहिलेलं आहे. अतिशय गरीब कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला. वडिलांची सर्व राजकीय कारकीर्द जवळून पाहिली त्यावेळेसची जवळचे आलेले कार्यकर्ते त्यातून सत्तेच्या वेळेस असलेली लोकं बरोबर सत्ता गेल्यानंतर गेलेले बाजूला गेलेले लोक हे सगळं फारच जवळून अनुभवलेलं आहे आणि दोनदा मुख्यमंत्री झाले आणि दोनदा मुख्यमंत्री होऊन त्यांना राजीनामा देऊन पुन्हा केंद्रात गेले तर मुख्यमंत्री होतानाची परिस्थिती आणि मुख्यमंत्रीपद गेल्यानंतरही परिस्थिती आणि विरोधी पक्षात राहूनसुद्धा त्यांनी केलेलं काम या सगळ्या परिस्थितीत आम्ही गेलेलो आहोत. साहेब दिवस कोणते आवडतात? कॉलेजमधले दिवस आवडतात का आता हे मुख्यमंत्रीपदापर्यंत आल्यानंतर हा जो सगळा प्रवास आहे तो आवडतो? ही एक प्रक्रिया आहे. म्हणजे शालेय शिक्षण असो किंवा कॉलेजमधलं शिक्षण असो हा सर्वांच्या जीवनातला अतिशय आनंदाचा काळ असतो. जिम्मेदाऱ्या काही नसतात. माझ्या शालेय शिक्षणाच्या वेळेस सुद्धा अतिशय चांगला कालावधी त्याच्यामध्ये गेला. मित्रांच्या बरोबर तो गेलेला वेळ खेळण्यामध्ये पतंग उडवण्यामध्ये मुलांच्या बरोबर रमण्यामध्ये अभ्यासाच्या अनेक मित्र जोडण्याचा प्रसंग मिळाला. बरं, तुमचे तुमच्या वडिलांबरोबरचे संबंध कसे होते आणि तुम्ही राजकारणात यावं असं त्यांना वाटत होतं का? ज्याप्रमाणे एका मुलाचे आपल्या वडिलाबरोबर संबंध तसंच त्या संबंध माझे होते. काही वेगळं तसं माझं कारण नव्हतं पण वडील अतिशय कडक होते. एक चांगलं करिअर आमचं झालं पाहिजे अशी त्यांची नेहमी अपेक्षा असायची. पण त्यांनी मला कधीही राजकारणात यावं मी अशी त्यांनी कधी हा निर्णय माझा स्वतःचा आहे. साहेब तुम्हाला मुलं किती आहेत? मला 2 मुली आहेत. मग आता एवढ्या धावपळीच्या व्यस्त कार्यक्रमामधनं कुटुंबियांना वेळ देता येतो का? अर्थात कुटुंबियांना वेळ द्यायचा प्रयत्न असतो माझा. मी राज्याचा उद्योग मंत्री असेपर्यंत थोडा वेळ मला अधिक मिळायचा पण मुख्यमंत्री झाल्यानंतर एकंदरीत दिनचर्या सगळीच बदलून गेलेली आहे. जिम्मेदारी अधिक वाढल्यामुळे घरचा वेळ कमी झालेला आहे ह्याची मला निश्चितच आज जाणीव होते आणि माझ्या घरच्या लोकांना आता सवय आतापर्यंत सवय होऊन गेलेली आहे. आज माझ्या घरात हे मुख्यमंत्रीपद हे तिसऱ्यांदा असल्यामुळे त्या परिस्थितीमध्ये काय करावं लागतं हे माझ्या घरच्या लोकांना पूर्णपणे माहिती आहे आणि ते सुद्धा ऍडजस्ट झाले आहे. बऱ्याच सिनेमातल्या मंडळींबरोबर तुमची मैत्री आहे. मग हे नेमकं काय आहे? म्हणजे आता ती गुळाला मुंगळे चिकटतात अशी आपल्याकडे एक म्हण असते, तसं काही आहे का? नाही, माझ्याकडे गुळही नाही आणि मुंगळही नाही मला सांगितलं पाहिजे. बरोबर. माझे बालपणाचे मित्र मला खूप जवळचे आहेत आणि त्यानंतर चित्रपटसृष्टी उदाहरण महेश मांजरेकर. महेश मांजरेकर आम्ही का कॉलेजमध्ये, महेश त्यावेळेस चित्रपटात नव्हता, फिल्ममध्ये कुठेच नव्हता. बरोबर. तर आम्ही एकत्र कॉलेजला होतो, एलफिन्स्टन कॉलेजला दोघांची सुरुवात झाली, त्याची ओळखही नव्हती, मैत्री झाली आणि मग शिक्षण झाल्यानंतर तो वेगळा करिअर लागला, मी राजकीय क्षेत्रात आलो.
महेश कोठारे याची ओळख माझी बालपणापासूनच आहे. सचिनची अधूनमधून माझी भेट होत असते. मला चित्रपट पाहण्याचा खूप आवड होती आणि आजही आहे. आता आज वेळ मिळत नाही, पण बालपणामध्ये दर गुरुवारी सिनेमा पाहायचा माझा प्रयत्न असायचा. म्हणजे जे जास्त हिंदी चित्रपट, आणि त्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीतल्या लोकांशी एक वेगळं आकर्षण त्यावेळेसपासून होतं. पहिल्या माझ्या इलेक्शनमध्ये राजेश खन्ना स्वतः प्रचाराला आले होते. अमिताभ बच्चन त्यावेळेस काँग्रेसचे खासदार होते, त्यावेळेस तेही माझ्या प्रचाराला अनेक वेळा आले. आणि मग हळूहळू बऱ्याच क्षेत्रातल्या लोकांची ओळखी पाळखी झाल्या. आम्हाला तीन प्रसंग असे सांगा न विसरता येण्याजोगे, म्हणजे एक लग्नाआधीचा, एक लग्नातला आणि एक लग्नानंतरचा. लग्नाआधीचा म्हणजे शालेय शिक्षणातल्याच वेळेसचा किंवा शालेय शिक्षणाच्या कालावधीमधला मला आठवतोय. संध्याकाळी बस यायची वाट पाहत असताना ग्राउंडवर खेळायला गेलो. शाळेची बस आल्यानंतर मग पुन्हा बॅग घ्यायला गेलो तर माझी बॅग चोरीला गेली होती. बरं. हां, नवीनच बॅग, सगळे पुस्तकं वह्या सगळ्या नवीन होत्या. आणि ती बॅग चोरीला गेल्यामुळे खूप शोधलं, मला मला काही बॅग सापडू शकली नाही. तो एक जीवनाचा टर्निंग पॉईंट असा होता की त्या दिवसानंतर आजपर्यंत माझं काहीच हरवलेलं नाही. अरे वा. लग्नातला एखादा. माझी पत्नी ही पंजाबी आहे, मी मराठा कुटुंबातला आहे. थोडासा विरोध होता, परंतु तो विरोध आम्ही ज्यांच्याकडे जाऊन नेहमी सल्ला घेतो म्हणण्यापेक्षा त्यांचे आशीर्वाद ज्यांना त्यांची नेहमी मिळतं. सत्य साईबाबा हे आमचं कुलदैवत, त्यामुळे बाबांचा आशीर्वाद मिळाला आणि आमचं लग्न वडिलांनी आईवडिलांनी संमती दिली. आणि तो एक प्रसंग मला यासाठी आठवतो की विवाहाच्या बाबतीमध्ये एक छोटासा प्रसंग निर्माण झाला होता. बाबांचे आशीर्वाद घेतले आणि मग आमचं लग्न पार पडलं. हा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. लग्नानंतरचा एखादा. लग्नानंतर पाहताच आपण काही प्रश्न आहेत, रोज नवीन प्रश्न, रोज नवीन समस्या. निवडणुका एवढ्या समोर असताना कुठलाही निर्णय अचानकपणे असं होईल असं वाटलं नव्हतं. आणि ती अचानक आलेली जिम्मेदारी माझ्यावर आहे, तर मला वाटतं हा एक फार टर्निंग पॉईंट माझ्या जीवनातला आहे. साहेब, आता इलेक्शन तोंडावर आल्यात, तर आम्ही आपल्या गावाकडची माणसं आम्हाला नेमकं गोंधळातच पडतो. आम्ही नेमकं मतदान कोणाला करायचं? तुम्ही मतदार म्हणून कुणाला मतदान कराल? विविध समाजामध्ये कटुता निर्माण न करता एक राष्ट्रीय एकात्मतेची भूमिका घेऊन जो पक्ष काम करेल अशा पक्षाला लोकांनी मतदान केलं पाहिजे. साहेब, तुम्ही मराठवाड्यातले, मी पण मराठवाड्यातला, पण मराठवाड्यात वासाड पडलेली गावं खूप आहेत. मला काय वाटतं, तुम्ही ना पंतप्रधान व्हायला पाहिजे. म्हणजे एखादं मोठं पॅकेज मराठवाड्यासाठी तरी देता येईल असं मला भाबडेपणाने वाटतं. आता मुख्यमंत्री मराठवाड्याचे झाले, पण काही विकास झाला का, काही फरक पडला का? पण तुम्ही पंतप्रधान झाल्यावर निश्चितपणे असं फार मनापासून मला वाटतं. मी आहे तिथे चांगलं आहे, माझं उत्तम चाललं आहे. सध्या पंतप्रधानपदी मला नेऊ नका, मी ज्या पदावर आहे तिथेच मला राहू द्या अशी मला पहिल्यांदा मला विनंती करायची आहे. दुसरा विषय असा आहे की मराठवाड्यामध्ये काही झालं नाही हे म्हणणं चुकीचं आहे. माझे वडील मुख्यमंत्री असताना त्यांनी अतिशय चांगले निर्णय त्यावेळेस घेतले. त्यानंतर विलासरावजी आले, त्यांच्या काळामध्ये गेल्या 7-8 वर्षामध्ये खूप त्यांनी मराठवाड्याला झुकतं माप देण्याचा प्रयत्न केला. एकंदरीत उद्योगधंदा व्यवसाय वाढायला मुंबईच्या जवळ असणं अतिशय महत्त्वाचं आहे. अर्थात त्यात आपण काही करू शकत नाही. आज जी काही आपली परिस्थिती, त्यामधून हे सगळं मार्ग काढणं महत्त्वाचं आहे. आपल्याकडे गरिबी खूप आहे आणि तुमचं आणि माझं सर्वांचं एकच स्वप्न आहे की माझ्या भागातला गरीब माणसाला चांगले दिवस आले पाहिजेत. राज्याचा मुख्यमंत्री या नात्याने फक्त मराठवाड्यातच नव्हे तर महाराष्ट्रातील जो जो असा गरीब वर्ग आहे तो सामाजिकदृष्ट्या मागे पडलेला आहे, त्याचे स्वप्न जे मनातले आहेत ते स्वप्न साकार करण्याची भूमिका मला पार पाडता यावी आणि त्याकरता खूप प्रयत्न करण्याची गरज आहे. अर्थात फक्त मुख्यमंत्री एकट्यानेच करावा असं भाग नाही आहे. जेवढे आमचे राज्यकर्ते आहेत किंवा इतर राजकीय पक्षाचे जे प्रतिनिधी आहेत, सर्वांनी जर भूमिका मनापासून स्वीकारली तर मला वाटतं यामध्ये खूप फरकपूर्ण महाराष्ट्र अजूनही प्रगतीच्या मार्गावर आहे. पुढे नेण्याचं काम निर्विघ्नपणे आपल्याला केलं पाहिजे. ठीक आहे, इलेक्शन्स आहेत, इलेक्शन्समध्ये प्रत्येक पक्षाला आपली भूमिका मांडावी लागते, तिथे संघर्ष करावा लागतो. ही तक्रार माझी अजिबात लोकशाहीमध्ये हा भाग आलाच किंवा आम्ही येऊच नक्की, परंतु याही परिस्थितीमध्ये राज्य पुढे नेण्याकरता प्रयत्नांची पराकाष्ठा सर्वांच्या सहकार्याने झाली पाहिजे, तरच आपलं महाराष्ट्र मार्गी लागेल, तरच आपल्या उपेक्षित भागाला न्याय मिळेल असं मला वाटतं. साहेब, तुमच्या आवडीचा राजकीय नेता कोणता? राजीव गांधी हा अतिशय मला प्रेरणा देणारं नेतृत्व लाभलेला आमच्या देशाला असं मला वाटतं. तरुण पंतप्रधान कसा असावा हा हे मी जवळून पाहिलेला आहे, त्यांच्यावर काम केलं आहे, त्याच्यामुळे त्यांचा नेहमी मला प्रेरणा देणारीच अशी त्यांचं व्यक्तिमत्व राहिलेलं आहे. तुमच्या आवडीचा नट कोणता? राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, अर्थात महेश आणि सचिन, इथे अशोक सराफ, किंवा मग खरंच बोलायचं झालं तर अतिशय जवळचा आमचा मित्र लक्ष्मीकांत बिर्डे. बिर्डे आम्ही कॉलेजला होतो. आणि आवडती नायिका कोणती? आवडती नायिका विचार करावा लागेल, परंतु सुस्मिता सेन हिचं काम बऱ्याचशा वेळेस
मला आवड नायिका म्हणून चांगलं काम त्यांनी बऱ्याचशा वेळेस. साहेब तुम्हाला छंद कोणते आहेत, म्हणजे खेळ खेळता काही वाचन करता? निश्चितच एकतर टेबल टेनिस, अधूनमधून कधी वेळ मिळाला तर टेबल टेनिस खेळण्याचे मला आवड आहे. जसं आपण गल्ली क्रिकेट म्हणतो तसं आम्ही घरी कधी कधी मुलांबरोबर क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न माझा असतो वेळ मिळाला तर. कुटुंबासहित माझ्या मुलींसहित मी दरवर्षी माझा परदेशात जाण्याचा प्रयत्न असतो. साहेब आपण बाहेर बंगल्यात फिरताना काही गप्पा मारायच्या का, म्हणजे त्यानिमित्ताने? वहिनी साहेब तुम्हाला प्रश्न विचारतो, मागाशी मी साहेबांना विचारला, आता एवढ्या धावपळीत व्यस्ततेमध्ये त्यांना तुम्हाला वेळ द्यायला जमत नाही, मग तुमची चिडचिड होती का कधी? होते ना, कधी कधी होते. जेव्हा घरातले काही प्रश्न असतात, घराचे काही प्रसंग असतात, ते उपस्थित राहू शकत नाही तेव्हा थोडी चिडचिड होते. मला इतर वेळा राज्यात महाराष्ट्र राज्यासाठी त्यांना काम करायला मोकळं सूट दिलेली त्यांना. बरं, तुम्ही पंजाबी असून सुद्धा मराठी एवढं स्वच्छ आणि शुद्ध कसं काय बोलता? माझं लग्न झाल्यानंतर आम्ही सरळ थेट नांदेडला गेलो. बरं, वर्षभर आमच्या घरी माझ्याबरोबर माझे सासरे सासू हिंदी इंग्लिशमध्ये बोलले, मग त्यांनी सुरू केलं की नाही मराठीत बोललं. गावात राहिल्यामुळे थोडंसं लोकांशी संवाद करता करता शिकून गेलो. वा, बरं साहेब, श्रीयुत अशोक शंकरराव चव्हाण हे व्यक्तिमत्व आणि मुख्यमंत्री श्री अशोकरावजी चव्हाण या दोघांपैकी तुमचं प्रेम कोणावर आहे आणि त्या दोघांमध्ये फरक काय? असं माझं खऱ्या अर्थाने प्रेम जे आहे, प्रेम म्हणण्यापेक्षा खरा जो पाया जो आहे तो अशोक शंकरराव चव्हाण म्हणून आहे. शंकरराव चव्हाणांची पुण्याई आणि अशोक चव्हाणांचं कर्तृत्वाची जोड नुसतीच पुण्याई कामाची नाही, कारण त्याला एका विशिष्ट हद्दीपर्यंत शंकरराव चव्हाणांच्या नावाचा उपयोग झाला मी नाकारत नाही. पण त्यानंतरचा जो प्रवास माझा जो आहे तो माझ्या कर्तृत्वावर आणि माझ्या मेहनतीने मला पुढे पार पाडायचा आहे याची मला जाणीव आहे आणि म्हणून अधिक जिम्मेदारी ही अशोक शंकरराव चव्हाणांवर आहे. मुख्यमंत्रीपद हे काय कायमचं कोणाचं नसतं. बरोबर, हे काय रजिस्ट्री केलेली आणि जमीन आपल्या नावावर झालेली आहे असं मुख्यमंत्री हा महाराष्ट्रात किंवा देशात कुठे झाला नाही आणि होणे नाही. त्यामुळे हे तहातपद नसतं, आपल्याला आलेली आहे काही एक संधी आहे आणि अशोक शंकरराव चव्हाणांनी या संधीचा पुरेपूर फायदा हा व्यक्ती म्हणून नसून समाजासाठी आणि महाराष्ट्रासाठी करून घेतला पाहिजे. त्या समाजाला काही आपलं देणं आहे, राज्याला आपलं काही देणं आहे हे ओळखून या पदाचा फायदा अशोक शंकरराव चव्हाणांनी केला पाहिजे असं माझं मत. साहेब तुम्हाला सोनियाजी गांधी कशामुळे आवडतात? असं आहे की सोनियाजींनी ज्या पार्श्वभूमीवर नेतृत्व स्वीकारलं किंबहुना त्यांची इच्छा नसताना सुरुवातीला राजीवजींनी देशासाठी बलिदान दिलं, ज्या परिस्थितीमधून हा गांधी परिवार पुढे आला त्यांनी अतिशय हिमतीने कुटुंब सांभाळलं, कुटुंबाला कुटुंबाप्रमाणे देशाला सांभाळलं. काँग्रेस पक्षासाठी एक प्रेरणा देणारं नेतृत्व हे सोनिया गांधींच्या माध्यमातून आज पुढे आलेलं आहे. राहुल गांधी एक नवीन पिढीचे आज आमचे आशा आहे. बरं साहेब, आता मी तुम्हाला काही पटापट प्रश्न विचारतो, एका शब्दात थेट उत्तर द्यायचं प्रयत्न कर. सोनियाजी गांधी का राहुल गांधी? दोन्ही, सोनिया गांधी आमच्या नेत्या म्हणून आणि युवा पिढीसाठी नवीन नेतृत्व म्हणून राहुल गांधी. विलासराव देशमुख का नारायण राणे? दोघांत फरक करायची गरज काय आहे, दोन्ही पक्षाचे आदरणीय नेते. मुख्यमंत्री का कार्यकर्ता? कार्यकर्ता. शिक्षण का राजकारण? उच्च शिक्षित राजकारणी. हिंदुत्व का भारतीयत्व? भारतीयत्व. तुम्ही आमच्या ह्या पटापट प्रश्नांची फारच मुस्तद्दीपणे उत्तरं दिली. आमच्या सगळ्या गावकऱ्यांच्या वतीनं, गावाकडल्या माणसाच्या वतीनं तुमचं चांगभलं व्हावं आणि तुमच्या निमित्ताने ह्या सगळ्या महाराष्ट्रातल्या गरीब जनतेचं कष्टकरी वर्गाचंही चांगभलं व्हावं यासाठी आमच्याकडनं एक छोटीशी भेट. बरं वाटलं मराठवाड्यातल्या माणसांनी आपल्या माणसाकरता आपुलकीने प्रेमाने दिलेली ही स्मृतिचिन्ह आहे, हे नेहमी माझ्या लक्षात राहील आणि आपला हा इंटरव्ह्यू हा लोकांना आवडेल अशी माझी मनोमन इच्छा आहे.